ठाणे. तलावांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शहराला एक फार मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे, हे ठाणेकरांचे भाग्यच समजावे. 21व्या शतकात ठाण्यात इतिहासाच्या पाऊलखुणा आजही पाहायला मिळतात, फक्त त्या पाहण्याची ओढ ठाणेकरांमध्ये असली पाहिजे. 1800 ते 1265 या काळात संपूर्ण ठाण्यावर शिलाहार या हिंदू राजघराण्याची सत्ता होती. श्री स्थानक किंवा स्थानिकीय पत्तन असा शिलालेखांमध्ये ठाण्याचा उल्लेख सापडतो. फक्त ठाणेच नाही तर महाराष्ट्रात शिलाहार राजघराण्याची एकूण 3 सत्ता केंद्र होती, उत्तर कोकण, दक्षिण कोकण आणि सातारा आणि सांगलीसह कोल्हापूर. पहिली सत्ता उत्तर कोकण म्हणजेच ठाणे, मुंबई, रायगड या जिल्ह्यांवर उत्तर कोकण घराण्याचा पहिला राजा कपर्दी हा मूळ राजा होता आणि दक्षिण कोकणचा पहिला राजा सणफुल्ल याची रत्नागिरी, सिंधुदुर्ग या दक्षिण कोकण प्रदेशात, तर सध्याच्या कोल्हापूर, सांगली, सातारा, बेळगाव इत्यादी प्रदेशांवर कोल्हापूरचा पहिला राजा जतिग प्रथम याची सत्ता होती. पण ठाण्यावर फक्त शिलाहारांनीच राज्य केले का? शंकराचे भक्त असणाऱ्या शिलाहार राजांनी अनेक हिंदू मंदिरे बांधली, सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक रूप ठाणे शहराला दिले. 400 वर्ष राज्य केल्यानंतर शिलाहार राजघराण्याची सत्ता आता संपण्याच्या मार्गावर आली होती. शिलाहारांचा शेवटचा राजा सोमेश्वर व देवगिरीचे यादव यांच्यात कोकण किनारपट्टीवर मोठे युद्ध झाले. समुद्रात झालेल्या नौकादल युद्धात सोमेश्वर राजाचा समुद्रात बुडून मृत्यू झाला आणि देवगिरीच्या यादवाचा विजय. कोकण किनारपट्टीवरील किती मोठे युद्ध झाले असावे हे बोरिवली येथील विरगळांची उंची आणि त्यावरील प्रसंगावरून समजते. चतुर्वर्ग चिंतामणी या ग्रंथात या युद्धाचा उल्लेख सापडतो. 1534 साली गुजरातच्या बादशहाला पोर्तुगीजांनी मदत केली. त्यावेळी पोर्तुगीज आणि बादशहा यांच्यात झालेल्या तहात पोर्तुगीजांना मुंबई वसईसह ठाणे बहाल केला आणि पोर्तुगीजांनी ठाण्यात प्रवेश केला आणि इथूनच ठाण्याचा वाईट काळ सुरू झाला. 1530 सुमारास पोर्तुगीज ठाण्यात आले आणि 9व्या 9 दिवसाप्रमाणे राज्य केले आणि हळूहळू आपला रंग दाखवण्यास सुरुवात केली. पोर्तुगीजांनी अनेक हिंदू मंदिरे उद्ध्वस्त केली, इथल्या लोकांना गुलाम बनवून त्यांच्यावर अत्याचार करत राहिले. पण प्रत्येक वाईट काळाचा शेवट हा नक्कीच असतो. गंगाजी नाईक यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी भिवंडीतील कांबे किल्ला जिंकला. मराठ्यांच्या हालचाली पाहून पोर्तुगीजांनी ठाणे किल्ला बांधण्यास सुरुवात केली आणि या किल्ल्याचे बांधकाम अत्यंत गुलामगिरीत ठाण्यातील रयतेनेच केले. 16 एप्रिल 1853 साली भारतातीलच नव्हे तर आशिया खंडातील पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे धावली. इंग्रजांनी चेंदणी कोळीवाडा येथील कोळी बांधवांना गावठाण जमिनीला एकरी 1000 देऊन जमीन संपादन करून रेल्वे स्थानक उभारले. न्यायालय, पोस्ट ऑफिस, शैक्षणिक अशा अनेक सुविधा इंग्रजांनी ठाण्यात सुरू केल्या. पोर्तुगीजांनी बांधलेल्या ठाणे किल्ल्याचे तुरुंगात रूपांतर इंग्रजांनी केले. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांविरुद्ध अनेक लढे लढले गेले, त्यातीलच एका लढ्याचा इतिहास आज ठाण्याच्या कारागृहात जेरबंद होत चालला आहे. नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याची हत्या केल्याप्रकरणी अनंत लक्ष्मण कान्हेरे, विनायक नारायण देशपांडे, कृष्णाजी गोपाळ कर्वे यांना फाशी देण्यात आली. भारतीय स्वातंत्र्य संग्रामामध्ये ठाणे कारागृहात ज्यांनी बंदिवास भोगला आणि ज्यांनी येथे आत्मार्पण केले त्या थोर हुतात्म्यांचे हे स्मारक आजही ठाणे किल्ल्यात पाहायला मिळते. वासुदेव बळवंत फडके आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांना याच तुरुंगातून इंग्रज अंदमानला घेऊन गेले. ठाण्यातील अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी याच कारागृहात तुरुंगवास भोगला.